नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, साई कृष्ण एज्युकेशन केअर या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये जे 2023 महाराष्ट्रामध्ये शिक्षक भरती होत आहे, या शिक्षक भरतीसाठी मुलांनो बुद्धिमत्ता या विषयातील आपण बैठक व्यवस्था यावरचे आज आपण प्रश्न घेत आहोत. त्याचबरोबर जे विद्यार्थी सरसेवेचा अभ्यास करत असेल, त्याचबरोबर MPSC ग्रुप बी आणि ग्रुप सीचा अभ्यास करत असेल, अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हे आपला व्हिडिओ उपयुक्त असणार. म्हणजे तुम्ही सर्व विद्यार्थी हे व्हिडिओ तुम्ही बघू शकता. यामधले जे प्रश्न असणार हे प्रश्न बघितलं तर IBPS आणि TCS या पॅटर्ननुसारचे असणार, किंवा जे आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वसेवा भरती झालेले आहे 2023 पूर्वी त्यामध्ये विचारण्यात आलेले जे प्रश्न आहे ते सुद्धा मुलांना आपण आपल्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करू. त्यापूर्वी जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बघा मुलांनो, तुमच्यासाठी एक चांगली आनंदाची गोष्ट आहे की आपल्या महाराष्ट्रामधले MPSC जी 8000 जागेसाठीची ॲड आलेली आहे, ग्रुप बी आणि ग्रुप सीची, याची जी मुख्य परीक्षा आहे ही मुख्य परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये ज्या पण सर्वसेवा भरती आहे त्यामध्ये शिक्षक भरती असेल, तलाठी असेल, वनरक्षक असेल, त्याचबरोबर नगरपालिका असेल, त्यानंतर नगरपरिषद असेल, यामधल्या ज्या पण पूर्ण जागा भरणार आहे या सर्व जागा ऑनलाईन पद्धतीने भरणार आहे. आणि या दोन्ही पण कंपन्या इथे फिक्स झालेल्या आहेत की एक बघितलं तर IBPS किंवा एक तर TCS या दोन कंपनीपैकी तुमची कोणती ना कोणती एक कंपनी परीक्षा घेणार आहे. म्हणजे आता आपली परीक्षा ऑनलाईन होत आहे तर आपला सरावसुद्धा ऑनलाईन होण्यासाठी मी एक ऑनलाईन एक्झाम सेंटर सुरू केलेलं आहे. या एक्झाम सेंटरमध्ये ज्या पद्धतीनं आपण 2023 पूर्वी आपण जो सराव करत होतो परीक्षेचा, हा सराव पेन आणि पेपरवर करत होतो. आता आपलं परीक्षाच ऑनलाईन होत आहे तर आपला सराव आपण पेन आणि पेपरवर करून आपल्याला तेवढा उपयुक्त ठरणार नाही. त्यासाठी बघितलं तर एक ऑनलाईन एक्झाम सेंटर सुरू केलेलं आहे. यामध्ये ज्या पद्धतीने आपण ट्रॅडिशनल पद्धतीने आपण एका क्लासरूममध्ये शिकतो तसं मी तुम्हाला शिकवतो. शिकवल्यानंतर बघितलं तर आपला जो सराव असणार हा या कम्प्युटरवर असणार. आता या कम्प्युटरमध्ये एक सॉफ्टवेअर आहे, या सॉफ्टवेअरच्या मदतीने आपण बघितलं तर 25 मार्काच्या, 100 मार्काच्या अशा टेस्ट केलेल्या आहे. त्यामध्ये कॅटेगरी आहे MPSC च्या वेगळ्या टेस्ट आहे, सरळ सेवेच्या वेगळ्या टेस्ट आहेत. या सर्व टेस्ट मुलांना तुम्हाला इथे कम्प्युटरवर बसून या तुम्ही टेस्ट देऊ शकता. टेस्ट दिल्यानंतर तुम्हाला कोणता प्रश्न तुमचा बरोबर आला, कोणता रॉंग आला, त्याचबरोबर कोणते प्रश्न तुम्ही स्किप केले, ह्या तुम्हाला पूर्ण रिझल्टसुद्धा तुम्हाला इथे दिसून पडतो. म्हणजे इथं टायमर आहे, हा टायमर तुम्हाला बघितलं तर संपला, म्हणजे टाईम संपला तर टेस्ट काय होतो, स्टॉप होतो. आता हे जे आपले शिक्षक भरतीचे विद्यार्थी आहे, आता यांच्यापासून आपल्याली ऑनलाईन एक्झामची सुरुवात होत आहे 2023. तर ज्या विद्यार्थ्यांना इंटरेस्टेड असेल अशा विद्यार्थ्यांना आपण सुरुवातीला 10 टेस्ट फ्री देत आहोत. 10 टेस्ट फ्री दिल्यानंतर तुम्हाला समजून येणार की या टेस्ट कशा आहे, परीक्षा पद्धतीनुसार आहे का, आपल्याला देता आहो आपण तर हे आपल्याला उपयुक्त आहे का, या तुम्हाला समजण्यासाठी मी सुरुवातीला 10 टेस्ट फ्री देतं. त्यासाठी आपलं हे जे सेंटर आहे यवतमाळ या शहरामध्ये, त्याचबरोबर बघितलं तर हा आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे. जे पण शिक्षक भरतीचे जे विद्यार्थी आहे किंवा जे पण सरसेवा भरती देणारे विद्यार्थी आहे, यामधले काही विद्यार्थ्यांना आपले नवीन क्लासेस सुरू करायचे असेल, त्याचबरोबर तुम्हाला महिन्याला 30,000 ते 40,000 रुपये कमवायचे असेल तुमच्या शहरामध्ये, हे ऑनलाईन एक्झाम सेंटर सुरू करून अशा विद्यार्थ्यांनी मला या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकतात. त्याचबरोबर जे पण शिक्षक भरतीचे विद्यार्थी आहे त्यांच्या सरांना तुम्ही या माझा जो व्हिडिओ आहे हा तुम्ही शेअर करा. त्या सरांनासुद्धा या गोष्टी माहिती झाल्या पाहिजेत, कारण आता परीक्षा पद्धती बदलत आहे. तर जे क्लासेस घेणारे जे शिक्षक आहे यांनीसुद्धा आपल्यामध्ये काही बदल करून घेणं गरजेचं आहे. यासाठी मुलांनो मी हे एक सॉफ्टवेअर तयार केलेलं आहे, यावरून आपण या टेस्ट आपण इथे क्रिएट स्वतः करू शकतो आणि ती मुलांना आपण सोडवायला देऊ शकतो. तर एवढी तुम्हाला रिक्वेस्ट आहे, जो पण व्हिडिओ बघणार त्यांनी प्लीज तुमच्यावाल्या स्टेटसवर किंवा तुमच्यावाल्या व्हिडिओ तुमच्या शिक्षकांपर्यंत पोहोचवसा. आता आपण आजचा जो आपला टॉपिक आहे हा आहे बैठक व्यवस्था. बैठक व्यवस्थेला आपण इंग्लिशमध्ये म्हटलं तर लिनियर अरेंजमेंट म्हणतो. आता या लिनियर अरेंजमेंट म्हणजे काय, तर प्रश्न दिलेला असतो की एका ओळीमध्ये बसलेले विद्यार्थी, आता एका ओळीमध्ये बसणारे विद्यार्थ्यांचं जे तोंड आहे हे तर एक तर उत्तरेकडे राहू शकते, किंवा प्रश्नामध्ये दिलेलं असेल की यांचं जे तोंड आहे हे एक तर दक्षिणेकडे असू शकते.
आता अशा टाइपचे जे प्रश्न आहे हे येतात मित्रांनो लिनियर अरेंजमेंट मध्ये, आणि टीसीएस आणि आयबीपीएस पॅटर्न मध्ये बघितलं तर असे प्रश्न भरपूर वेळा आलेले आहे या प्रीवियस मध्ये। तर टीसीएस आयबीपीएस ही जी कंपनी आहे ही फक्त महाराष्ट्रातच परीक्षा घेत नाही तर ही भारतातल्या सर्व राज्यांमध्ये घेते। तर तिथे ते परीक्षांची जी लँग्वेज आहे ही हिंदीमध्ये असते। आता आपल्या महाराष्ट्रामध्ये घेत आहे तर त्या परीक्षे आपल्या प्रश्नांची जी लँग्वेज असेल ही मराठीमध्ये असेल, पण पॅटर्न तर काय असणार, सेमच असणार। मग मी जे बाकीचे जे आलेले प्रश्न आहेत त्यांचे अनालिसिस करून हा आपला व्हिडिओ तयार केलेला आहे। आता आपण बघत आहोत तर हे प्रश्न आपण सॉल्व्ह करत आहोत, पण सुरुवातीला आपल्याला काही बेसिक गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे। तर सुरुवातीला बेसिक समजून सांगतो आणि नंतर यावरचे प्रश्न बघू। जसं बघा मुलांनो, जेव्हा पण प्रश्नामध्ये म्हटलेलं असेल डायरेक्टली की उत्तरेकडे तोंड करून आहे, उत्तरेकडे तोंड करून असेल तर लक्षात ठेवायचं, उत्तरेकडे तोंड करून असेल तर आपला जो उजवी बाजू आहे ही प्रश्नामधली उजवी असणार, आपली जी डावी बाजू आहे ही प्रश्नामधली डावी बाजू असणार, ही एक गोष्ट लक्षात ठेवा। कधी? जेव्हा उत्तरेकडे तोंड करून असेल तेव्हा। जसं एका उदाहरणावरून बघू, बघा ए हा बीच्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर बसला आहे, तसेच सी हा बीच्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर आहे। आता हे प्रश्न सोडवत असताना हा जो चा या शब्दाकडे थोडंसं लक्ष ठेवायचं। आता इथे काय म्हटलेलं आहे, बीच्या इथे काय म्हटलेलं आहे, बीच्या। मग सुरुवातीला आपण बी इथे लिहून घेऊ। आता बी इथे आहे, बीच्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर, म्हणजे एक आणि हा दोन, तर कोण येणार, ए। त्याचबरोबर बघा सी हा बीच्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर आहे, म्हणजे कोणाच्या, या बीच्या, म्हणजे एक दोन आणि तीन, कोण असणार, सी। म्हणजे यावरून समजून येत आहे हा जो बी आहे याच्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर कोण आहे, तर ए आहे। त्याचबरोबर बीच्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर कोण आहे, तर सी आहे। म्हणजे उत्तरेकडे तोंड असेल तर आपली जी उजवी बाजू तो प्रश्नामधली उजवी, आपली जी डावी बाजू ती प्रश्नामधली डावी बाजू, ही एक गोष्ट कन्फर्म झालेली आहे। आता दुसरे बघू, जसं आपल्याला प्रश्नामध्ये दिलेलं असेल की तोंड दक्षिणेकडे तोंड करून असताना, आता दक्षिणेकडे तोंड करून असताना त्यावेळेस आपण काय करणार, तर बघितलं तर दक्षिणेकडे तोंड करून असताना आपली जी उजवी बाजू असेल ती प्रश्नामधली काय होणार, डावी बाजू। आपली जी डावी बाजू आहे ही प्रश्नामधली उजवी बाजू होणार। कधी? जेव्हा आपल्याला प्रश्नामध्ये म्हटलं असेल की दक्षिणेकडे तोंड करून असताना। आता आपण प्रश्न बघू, जसं बघा आपल्याला म्हटलेलं आहे ए हा बीच्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर आहे, तसेच सी हा बीच्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर आहे, पण प्रश्नामध्ये आहे दक्षिणेकडे तोंड करून। तर सुरुवातीला जो चा आहे याला आपण पहिले लिहून घेऊ, बी लिहिलं याचं तोंड दक्षिणेकडे आहे। आता बघा बीच्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर म्हटलेला आहे, डावीकडे, तर तोंड दक्षिणेकडे आहे तर उलटं होणार, डावीकडे म्हटलं तर प्रश्नामधली जी का म्हणतो डावी बाजू म्हणजे आपल्या काय असणार, उजव्या बाजूला। म्हणजे काय म्हटलं, ए हा बीच्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर आहे तर इथे येणार। त्याचबरोबर सी हा बीच्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर आहे, म्हणजे एक दोन आणि तीन, इथे कोण येणार, सी। आता दक्षिणेकडे तोंड असताना आपली जी उजवी बाजू आहे ही प्रश्नामधली डावी होणार, आपली जी डावी बाजू आहे ही प्रश्नामधली उजवी बाजू होणार। आता या दोन गोष्टी समजल्या। आता हे प्रश्न सोडवत असताना मुलांची जी चूक होते त्या चुकीकडे लक्ष देऊ। मुलांना बघा, जे या टाईपचे जे प्रश्न असतात यामधली जी माहिती दिलेली असते ही माहिती एक का असते मुलांनो, इनडायरेक्टली असते आणि एक असते डायरेक्टली। आता इनडायरेक्टली जी असणार तिला काय करायचं, बाजूला, आपण प्रश्न वाचत असताना तिला बाजूला लिहून घेत चला। जसं बघा लिहून घेत चला, त्याचबरोबर जे इनडायरेक्टली मेथड जी असणार, डायरेक्टली जी असणार तिला आपण काय करत चला, बाजूला लिहून घेत चला। आता आपण बघू डायरेक्टली आणि इनडायरेक्टली हे इन्फॉर्मेशनमधला फरक, तो आपण प्रश्नामध्ये बघू। पहिले प्रश्न समजून घेऊ, प्रश्न दिलेला बघा, पाच मित्र ए बी सी आणि डी आणि ई एका रांगेत दक्षिणेकडे तोंड करून उभ्या आहेत, परंतु याच क्रमांकाने असणे आवश्यक नाही, फक्त बी हा ए आणि ई यांच्यामध्ये आहे, फक्त या शब्दाकडे लक्ष द्या।
म्हणजे याचा अर्थ काय होतो, हा जो बी आहे या ए आणि ई यांच्यामध्ये आहे, म्हणजे याचा अर्थ या ए आणि ई मध्ये दुसरा कोणताही व्यक्ती नसेल, फक्त कोण असणार तर बी असणार. त्याचबरोबर बघा, सी हा ईच्या जोडून उजवीकडे आहे. जोडून उजवीकडे आहे म्हणजे काय, तर या सीच्या उजवीकडे एकदम लागून आहे, म्हणजे जोडून म्हटलं तर काय असणार, लागून. आणि डी हा एला जोडून डावीकडे आहे, असा आपल्याला माहिती दिलेली आहे. या माहितीला अनुसरून खालीलपैकी कोणते विधान निश्चित सत्य आहे. आता हे चार ऑप्शन दिलेले आहे, ते आपल्याला चेक करायचं आहे. आता आपल्याला प्रश्नामध्ये म्हटलं होतं दक्षिणेकडे, दक्षिणेकडे म्हटलं होतं म्हणजे याचा अर्थ काय होतो, दक्षिणेकडे म्हटलं तर आपला जो काय म्हणतो उजवी बाजू असते ती प्रश्नातली डावी होते, आपली जी डावी आहे ही प्रश्नातली उजवी होते. आता आपण एक एक माहितीला इथे नोट करू. जसं बघा, आपल्याला प्रश्न दिलेला आहे की फक्त बी हा ए आणि ई यांच्यामध्ये आहे, म्हणजे यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की बघा, इथे आपण ए घेतला, मुलांनो इथे आपण ए घेतला, मी ए घेतला तर याच्यामध्ये कोण असणार, बी. इथे बी असेल तर इथे कोण असणार, ई. त्याच पद्धतीने बघा, त्याच पद्धतीने एक असं पण होऊ शकते, बी इथे असेल तर इथे ए पण राहू शकतो आणि इथे ई पण राहू शकतो. कारण आपल्याला प्रश्न म्हटलेला आहे फक्त एवढंच की बी हा ए आणि ई यांच्यामध्ये आहे, म्हणजे ए इथे असेल तर बी इथे, ई इथे, त्यानंतर बी इथे असेल तर ए आणि ई, इथपर्यंत लिहिला. पुढे म्हटलेला आपल्याकडे बघा, सी हा ईला जोडून उजवीकडे आहे, म्हणजे सी हा ईला जोडून, म्हणजे ई इथे असेल तर सी कुठे असायला पाहिजे, जोडून म्हटलेला आहे, तिथे जागा नाही आहे तर सी इथे असायला पाहिजे, ई इथे आहे तर सी कुठे असायला पाहिजे, इथे असायला पाहिजे. आता सी इथे बघितला तर सीच्या डावीकडची बाजू म्हणजे आपली उजवी, सीची सॉरी ईची जी का म्हणू आपण, सीची जी पण डावीकडे उजवीकडची बाजू असणार ही डावीकडे, डावीकडची जी बाजू असणार ती उजवीकडे. पुढे का म्हटलेलं आपण बघू आता, का सी हा ईला जोडून उजवीकडे आहे, उजवीकडे आहे. आपण इथे बघितलं मुलांनो तर सी इथे आहे, सीची बघितलं तर ही ई, हा जो ई आहे हा सीच्या कुठे आहे, तर इकडे बघितलं आपण तर हे डावीकडे आहे, पण प्रश्नामध्ये सांगितलेला आहे उजवीकडे, म्हणजे ही अरेंजमेंट काय होणार, चूक होणार. कारण ही अरेंजमेंट काय होणार, बरोबर, कारण जो सी आहे हा ईच्या कुठे येत आहे, उजवीकडे येत आहे. चला ठीक आहे, इथपर्यंत झालेला आहे. पुढची इन्फॉर्मेशन बघू, त्यानंतर बघितलं तर डी हा एला जोडून डावीकडे आहे, तर बघितलं ए इथे आहे तर याची डावी बाजू म्हणजे ही झाली, तर आपली अरेंजमेंट काय येत आहे, बरोबर येत आहे. म्हणजे आपण काय केलं, दिलेल्या माहितीवरून आपण पूर्ण प्रश्न व्यवस्थितशीर लिहून घेतला, फक्त इथं डावा आणि उजवा हे चुकू नका देऊ. आता आपण बघू ऑप्शनमध्ये काय दिलेलं आहे, तर बी हा एच्या डावीकडे आहे, कोणाच्या, एच्या, ए इथे आहे बरोबर आहे, त्याच्या डावीकडे आहे का, तर नाही, कारण तो बी हा कुठे आहे, एच्या उजवीकडे आहे, म्हणजे पहिलं तर चूक आहे. दुसरं म्हटलेलं आहे डी हा ईच्या डावीकडे तिसरा आहे, कोणाच्या, ईच्या, ईच्या डावीकडे तिसरा आहे, एक दोन तीन तर येत आहे, कारण हा का असणार, त्याचा आला डावा, तर बरोबर आहे. दुसरं बरोबर, तिसरं चेक करू, बी हा ईच्या उजवीकडे आहे, कोणाच्या, ईच्या उजवीकडे, नाही, बी हा ईच्या कुठे आहे, तर डावीकडे आहे, म्हणजे हे पण चूक आहे. तिसरं बघू, ए हा सीच्या डावीकडे दुसरा आहे, कोणाच्या, सीच्या, सी इथं आहे बरोबर आहे, तर ए हा म्हटलेला आहे डावीकडे दुसरा, तर हे डावीकडे आहे ए, पण दुसरा आहे का, नाही, तो तिथे आहे, तिसरा आहे, म्हणजे हे पण चूक आहे, म्हणजे उत्तर काय असणार, दुसऱ्या क्रमांकाचं, बरोबर. या पद्धतीने हे प्रश्न आपण इझिली सॉल्व करू शकतो. एक आणखी प्रश्न घेतो आणि शेवटचा प्रश्न तुम्हाला होमवर्क देतो. पुढचा प्रश्न बघू काळजीपूर्वक, लक्ष द्या, दोघा दोन्ही प्रश्नामधला फरक समजणं गरजेचं आहे, दोन्ही प्रश्नामधला फरक समजणं गरजेचं आहे. प्रश्नामध्ये दिलेला बघा, सहा विद्यार्थी फोटो काढण्यासाठी एका रांगेत बसले आहे, के हा व्ही आणि आर यांच्यामध्ये बसलेला आहे, व्ही हा यमच्या शेजारी बसलेला आहे, यम हा बीच्या शेजारी बसलेला आहे,
बी हा डाव्या बाजूच्या टोकावर बसलेला आहे तर क्यू आणि आरच्या शेजारी बसलेला आहे. तर बघा तर व्ही हा कोणत्या दोन विद्यार्थ्याच्या मध्ये बसलेला आहे. आता या प्रश्नामध्ये बघितलं मुलांनो तर आपल्याला सांगितलं नाही आहे की यांचं तोंड उत्तरे आहे की दक्षिणेकडे आहे. अशा वेळेस प्रश्नामध्ये सांगितलं नसेल तर आपण स्वतः कन्सिडर करायचं की त्याचं जे तोंड आहे हे कुठे असणार, उत्तरेकडे असणार. त्याचं तोंड का असणार, उत्तरेकडे. ही एक गोष्ट लक्षात ठेवा. प्रश्नामध्ये काही काही प्रश्नामध्ये मेन्शन केलेलं नसते की यांचं तोंड उत्तरेकडे आहे की दक्षिणेकडे आहे. अशा वेळेस तुम्हाला उत्तरेकडे हे कन्सिडर करून तो प्रश्न सोडवायचा असतो. आता आपण प्रश्न सॉल्व्ह करू. इथे जागा नाही आहे मुलांना, तो याला सेपरेटली आपण इथे सॉल्व्ह करू. प्रश्न का दिलेला बघा, डी हा बीच्या डावीकडे आहे. ओके, हा प्रश्न आहे तो तो वेगळा होता. एक सेकंड, इथेच करून घे, तुम्हाला डाऊट क्लिअर होऊन जाणार. ठीक आहे, चला काळजीपूर्वक लक्ष द्या. मला खोडून घेतो मुलांना, म्हणजे तुम्हाला सोयीस्कर समजून येते. प्रश्न समोर असला मुलांना, सर्व माहिती असली तर तुम्हाला उत्तर जज करायला सोपं पडते. प्रश्नामध्ये काय म्हटलेलं बघा, आता आपण उत्तरेकडे तोंडा तर आपला जो उजवा असणार तो प्रश्नामधला उजवा, आपला जो डावा असणार तो प्रश्नामधला डावा. आता काय म्हटलं बघा, के हा व्ही आणि आर यांच्यामध्ये बसलेला आहे. म्हणजे के इथे असेल तर व्ही एक तर इथे असेल किंवा दुसरा कोण असणार, आर. त्याचबरोबर के इथे असेल तर इथे आर असू शकतो किंवा इथे कोण असू शकतो, व्ही. म्हणजे पहिली इन्फॉर्मेशन झालेली आहे, हिला मी कट करतो. दुसरं म्हटलेला बघा, व्ही हा यमच्या शेजारी बसलेला आहे. कोण? व्ही हा यमच्या शेजारी आहे, पण तो डावीकडे आहे उजवीकडे आहे हे माहिती आहे का? नाही. फक्त एवढं सांगितलेलं आहे का, व्ही हा यमच्या शेजारी बसला आहे. म्हणजे व्ही इथे असेल तर यम इथे राहू शकतो, व्ही इथे असेल तर यम इथे राहू शकतो. झाली ही पण इन्फॉर्मेशन, कट करून घेऊ. नंतर म्हटलेला, यम हा बीच्या शेजारी बसलेला आहे. कोणाचा? यम हा बीच्या म्हटलं तर यम इथे आहे तर बी इथे राहू शकतो. त्याचबरोबर यम इथे आहे तर बी इथे राहू शकतो. त्यानंतर बी हा डाव्या बाजूच्या टोकावर आहे. आता आपण एखादी लाईन बघितली तर हे काय असणार? उजवं टोक, आणि हे असणार डावं टोक. तर प्रश्न म्हटलेला आहे, बी हा डाव्या बाजूच्या टोकावर बसलेला आहे. डावा टोक म्हणजे ही झालं, हे तर उजवं टोक झालं, म्हणजे ही अरेंजमेंट काय असणार? चूक. आता ही असणार. नंतर बघू, क्यू हा आरच्या शेजारी आहे. कोण? क्यू. कोणाच्या? आरच्या. तर इथे ओके. आता आपण बघू प्रश्न, तर व्ही हा कोणत्या दोन विद्यार्थ्याच्या मध्ये बसलेला आहे. कोण? व्ही. व्ही इथे आहे, याच्यामध्ये कोण आहे? दोघं यम आणि के आहे. पहिलं चूक आहे, दुसरं बरोबर आहे, तिसरं चूक आहे, आणि चौथं पण चूक आहे. ही झालेली आहे कॉन्सेप्ट. आता एक प्रश्न तुम्हाला मी होमवर्क देतो मुलांनो, हा प्रश्न तुम्ही सर्वांनी करायचा, याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये लिहायचं. नाही आला त्यांनी सांगायचं की सर सोडून द्या, तर मी सेपरेटली एका व्हिडिओचा काय करीन, या व्हिडिओचा तुम्हाला मी एक सेपरेटली व्हिडिओ तयार करीन आणि तो अपलोड करीन. होमवर्क देण्याचं कारण एकच आहे की काही तुम्ही प्रश्न मुलांना आपण शिकल्यानंतर जी कॉन्सेप्ट अप्लाय करण्याची आपल्याला सवय पडली, म्हणजे जे आपण व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला जे समजलं ते आपण मुलांना डायरेक्टली एका प्रश्नावर आपण अप्लाय केली तर आपल्याला तो प्रश्नाचं उत्तर आलं तर आपला कॉन्फिडन्स वाढतो, त्याचबरोबर ती कॉन्सेप्ट आपल्या लक्षात राहते. प्रश्न दिलेला बघा, सात मित्र ए बी सी डी ई आणि एफ आणि जी एका सरळ रेषेत बसलेले आहे. डी हा बीच्या डावीकडे आहे, सी हा ए आणि बी यांच्या मध्ये आहे, ई हा एफ आणि डी यांच्या मध्ये आहे, बी हा बी व जी यांच्यामध्ये तीन व्यक्ती आहे, अशी आपल्याला माहिती दिलेली आहे. या सर्व बघा, सर्वात डावीकडच्या कडेला कोण बसलेला आहे असा आपल्याला प्रश्न दिलेला आहे. तर प्रश्न सॉल्व करून बघा, नाही उत्तर आलं तर मी तुम्हाला सॉल्व करून देतो. ओके, थँक्यू व्हेरी मच, टेक केअर.